नमस्कार मित्रांनो, आज आपण एक छोटस वैज्ञानिक खेळणं करून पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला दोन आईस्क्रीमच्या कांड्या लागणार आहेत आणि दोन रबर बँड लागणार आहेत आणि एक छोटासा कटर आणि काळेपिठीतली एक काडी. या सगळ्या गोष्टी वापरून आपण एक मजेदार चाकू तयार करणार आहोत. तर चला आपण याची आता कृती पाहू. आता आपण या आईस्क्रीमच्या कांडीला मी आता चाकूचा आकार देणार. पहा, हा मी कटर घेतलेला आहे. या कटरच्या सहाय्याने ह्या दोन्ही बाजूला इकडून आणि इकडून या कटरच्या सहाय्याने काप दिलेला आहे आणि या कापातून मी या ठिकाणी एक चाकूच्या आकाराचा भाग तयार करून घेतलेला. पहा, या बाजूने काप दिलेला आहे आणि या बाजूने काप दिलेला आहे आणि हा चाकूच्या आकाराचा भाग मी या आईस्क्रीमच्या कांड्यांपासून बनवून घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की हा वरचा भाग या आईस्क्रीमच्या कांडीपासून बनवला, या खालच्या भागाचं काय? तोही आपण वापरलेला आहे. हा जो खालचा भाग आहे म्हणजे हा उरलेला, ह्या भागापासून मी पुन्हा अशा दोन व्ही आकाराच्या इकडे आणि इकडे खाचा तयार करून घेतलेले आणि हा जो भाग आहे या भागामध्ये सुद्धा खालच्या बाजूला इकडे आणि इकडे व्ही आकाराचे असे दोन भाग तयार करून घेतलेले. म्हणजे पहिल्या आईस्क्रीम काडीपासून आपण हे अशा प्रकारे दोन भाग, वरचा भाग हा चाकूच्या आकाराचा, त्याच्या खाली या बाजूला आणि या बाजूला दोन खाचा आणि हा खालचा भाग त्याच्याही खाली या बाजूला आणि या बाजूला अशा दोन खाचा आपण तयार करून घेतलेले. हा झाला पहिल्या आईस्क्रीम गांडीचा भाग. आता ही दुसरी आईस्क्रीम गांडी. ह्या दुसऱ्या आईस्क्रीमच्या गांडीपासून सुद्धा मी अशा प्रकारचं दुसरा दोन खाली आणि वर असलेला भाग मी बनवून घेतलेला. पहा, वरच्या बाजूला या बाजूला आणि या बाजूला बी आकाराच्या दोन खाचा आणि खालच्या बाजूला या बाजूला आणि या बाजूला व्ही आकाराच्या दोन खाचा. म्हणजे पहिल्या आईस्क्रीमच्या कांडीपासून हा चाकूसाचा आकार, त्याचा खालचा भाग आणि दुसऱ्यांपासून हे अशा प्रकारे खाली आणि वर आपण खाचा तयार बनवून घेतलेले आहे. आता हे आपल्याला रबर बँडच्या सहाय्याने जोडायचं. पहा कशा पद्धतीने जोडतोय. हा जो चाकूसारखा भाग आहे तो म्हणजे ही जी पहिली आपण काडी आपण तयार केलेली आहे त्याच्या वरच्या भागाला या इथे समांतर मी अशी जोडून घेतलेली आहे. बघा, दिसतं ना व्यवस्थित. आता रबर बँडच्या सहाय्याने मी वरच्या बाजूला म्हणजे या ठिकाणी ही बांधून घेतोय अशा प्रकारे. ठीक आहे, पहा ही याला समांतर लावली आणि रबराच्या सहाय्याने ही बांधून घेतली. आता याचाच उरलेला छोटा भाग म्हणजे हा भाग, हा भाग मी या आईस्क्रीमच्या कांडीच्या खाली म्हणजे इथे जिथं दोन या खाचा आहेत आणि या दोन खाचा, या खाचा मी समांतर अशा जोडून घेतल्या आणि वर जसा मी रबर बांधून घेतला तसाच हा खालच्या बाजूलाही बांधून घेईन अशा प्रकारे. हे झालं आपल्या चाकूचं बेसिक मटेरियल. आता चाकू म्हटल्यावर चाकू चालवायला बटन लागेल, मग ते बटन आपण आता तयार करू. हा जो भाग आहे ना, हा भाग मी त्या चाकूच्या बटणासाठी तयार केले. पहा, हे बटन आपल्याला आता चालू करायचंय आणि त्यासाठी आपल्याला लागेल ही काडीपिठीतली काडी. ही काडीपिठीतली काडी मी मोडून एक छोटासा तुकडा तिचा घेतलेला आहे आणि आता मी ह्या खालच्या बाजूला म्हणजे ज्या ठिकाणी आपण बटन तयार केलेलं आहे त्या ठिकाणी ही अशा प्रकारे मी बसवणार आहे. लक्षात आलं? पहा, पुन्हा सांगतोय, हा भाग थोडा वर उचलला आणि ही काडी याच्यामध्ये बसवू. जेव्हा मी हे दाबेन तेव्हा हा भाग
वर ये, म्हणजेच हे आपल्या चाकूचं बटन तयार झालेलं आहे. आता हा चाकू आपल्याला चालवून पाहायचं. पहा मी कसं करतोय. हा जो चाकूचा वरचा भाग आहे ज्या ठिकाणी आपण रबर लावलेला आहे त्याला मी छोटासा असा पीळ दिलेला आहे आणि हे जे बटन आहे हे मी सोडून दिलेलं आहे. हा आपला चाकू तयार. आता चाकू चालतोय कसा पाहायचा. पहा मी जेव्हा हे बटन दाबेन ना तेव्हा चाकू कसा बाहेर येतोय. अरे चा मस्त मजा आली ना मुलांना. हे करायलाही तितकंच मजेदार आहे बरं का. चला आता आपण चाकूच्या मागचं वैज्ञानिक तत्व समजावून घेऊ. पहा ऊर्जा ही दोन प्रकारची असते. एक असते स्थितीज आणि दुसरी असते गतीज. आता चाकूमध्ये ह्या स्थितीज आणि गतीज ऊर्जेचं रूपांतर कसं झालं हे आपण पाहू. आता मी हा चाकू जेव्हा वळवून घेतलेला आहे तेव्हा ह्या रबरेला पीळ पडलेला आहे आणि हा पीळ म्हणजे ह्या रबरामध्ये एखादी ऊर्जा साठवलेली आहे आणि साठवलेली ऊर्जा म्हणजे ती स्थितीज ऊर्जा. आणि जेव्हा मी हा बटन जेव्हा प्रेस करेन हे जे बटन जेव्हा मी दाबेन तेव्हा हा चाकू बाहेर येईल म्हणजे ही स्थितीज ऊर्जा गतिमान झाली आणि त्याचं रूपांतर कशात झालं तर गतीज ऊर्जेमध्ये. मजेदार आहे ना. स्थितीज ऊर्जेचं रूपांतर गतीज ऊर्जेत झालेलं आहे. हे खेळणं तयार करून पहा आणि आपलं वैज्ञानिक तत्वही समजावून घ्या.